फुलंब्री तालुक्यातील बाबरा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जितेंद्र जयस्वाल यांच्या प्रयत्नातून बाबरा जिल्हा परिषद गटात विविध विकास कामांचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सुहास शिरसाट, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनुराधाताई चव्हाण, उपसभापती दत्तू नाना करपे, संचालिका सविता फुके, माजी उपसभापती संजय त्रिभुवन, हौसाबाई काटकर, राम बनसोड, सर्जीराव मेटे, जगन्नाथ दाढे, ऐश्वर्या गाडेकर, अभिषेक गाडेकर, हिवरा गावच्या सरपंच लताबाई राजपूत, उपसरपंच लताबाई शिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबरा गटातील विविध 5,80,00,000 रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनाप्रसंगी प्रवीण वाघ, आकाश गोरावणे, शोभा तारू, राधा बनसोडे, भाऊसाहेब पवार, डॉक्टर मिनाजुद्दीन, विठ्ठल पाथरे, डॉक्टर अंबादास काथार, रामकृष्ण पाटील, राधा बनसोड यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आज केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार असेल, राज्यामध्ये देवेंद्रजी आणि शिंदेसाहेबांचं सरकार असेल, या माध्यमातून जे काम हे जलजीवन मिशनचं जे काम या ठिकाणी सुरुवात झाली, त्या कामाला सुरुवात होत असताना आपल्या तालुकाभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गावच्या वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी करून झाल्या. परंतु नानांच्या ज्यावेळेस त्या बाबतीमध्ये लक्षात आलं की कुठंतरी आता या ठिकाणी बोलताना शिसोदेजी बोलत होते की आम्हाला पाईपलाईन बदलून मिळायची किंवा त्या आणायची, तर ह्या गोष्टीचं हे तर तुम्ही आता इसायानंतर बोलायला लागले. परंतु नानांचं लक्ष हे आमच्याही कोणाच्या लक्षात आलं नाही, जिल्हा परिषदांच्या पण पंचायत समितीच्या सुद्धा लक्षात आलं नाही, परंतु नानांच्या ते लक्षात आलं. आणि बाबरा गावमध्ये आता 4,55,00,000 रुपयाचे भूमिपूजन आपण आज केले. एकूण काळामध्ये आजच्या या भूमिपूजनात 5,67,00,000 रुपयाची भूमिपूजन आपली झाली. 5,67,00,000 रुपयाची आता एवढा मोठा निधी या वेळेला आता आपल्याला मिळाला. मध्ये 2.5 वर्ष आपलं सरकार नव्हतं तेव्हा या परिसरातच काय, पण मतदारसंघामध्ये फार कुठं विकास झाला नाही, कुठं कामं मिळाली नाही. आणि त्यामुळे आता सरकारने ठरवलंय की या सगळ्या योजनांसाठी आपल्याला भरभरून पैसा द्यायचा आहे. तुम्ही बघा, आपल्या गावातले रस्ते पाहिले, आपल्या गावातले छोटे छोटे रस्ते पाहिले, आता चांगले व्हायला लागले. 9 वर्षा अगोदरचा भारत आणि या 9 वर्षाचा कार्यकाळ झालेला भारत यातील फरक आम्ही जवळूनच पाहत आहे. विरोधकही विरोध करतात, परंतु ज्या वेळेला मला तरी असं वाटतं की दादा असतील, नाना असतील, ज्या वेळेला चहा पाण्याला हे विरोधक बसतात त्यावेळेला एकांतामध्ये मोदी सरकारच्या या कार्यकाळाची ते सुद्धा प्रशंसा करता हे जवळून मी पाहिलं. थोडक्यात म्हणायचं तर 9 वर्षामधला कार्यकाळ या देशाकरिता, हे देश महासत्ता व्हावी याकरिता होत असलेला हा प्रयत्न, देशाचा सर्वांगीण विकास आम्ही तुम्ही जवळून पाहत आहे. ऊर्जा एखाद्या नेत्यामध्ये किती असावी, त्या ऊर्जेनं भरलेले विकासाकरता भारवलेले सर्व मंत्रिमंडळ, गडकरी साहेबांचं भाषण आपण तुम्ही जवळून जर पाहिलं ते किती ऊर्जा भरलेली असते त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये. आणि ते मोकळ्या अंतकरणाने म्हणतात, बहुत पैसा आहे मेरे पास, खूप पैसा आहे या देशाच्या विकासाकरता, इथील दळणवळण सुधारलं पाहिजे त्याकरिता, या राष्ट्रात या राज्यामध्ये जिल्हा मार्गाकरिता संबंध देशभर ज्यांनी कोट्यवधी रुपये जे आजपर्यंत आम्हाला तुम्हाला मिळाले नाही. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर.